Moria. Mangal Murti. Moria. Dada, 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 dada. Moria de. Moria de. Bappa 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 Moria de. Ganpati Bappa. ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ ಮೋರ್ಯ ರೇ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯ ರೇ 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 Moria re, bappa Moria re, 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 Moria re, bappa Moria re. Moria re, bappa Moria re, 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 Moria re, bappa Moria re. Moria re, bappa Moria re, 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 Moria re, bappa Moria re. Moria re, bappa Moria re, Moria re, bappa Moria re, Moria re, bappa Moria re, Ganpati Bappa, Mangal Murti, Moria, Ganpati Bappa, Moria, Mangal Murti, Moria, Ganpati Bappa, Moria, Mangal Murti, Moria. ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯ ಮೋರ್ಯ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯ ಬಪ್ಪ ಕಾಯ್ ದಿನ ಕಾಯಿಲ್ಲ ಅದು ಪೇಡ ದಿನ ಮೋದಕ್ ದಿನ ಅದು ಗಣಪತಿ हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बाजूचा जो बाप्पा बसला आहे आणि डेकोरेशन पाहून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आहे. दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या सर्वांचा लाडका सोमली जोशीच्या घरी आलो आहे आणि
खूप गोड कुटुंब माझ्यासोबत उभं आहे. मायरा आणि राघव छान तयार झालेत. हॅलो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. इथूनच जोरदार सुरुवात झाली गणेशोत्सवाला आणि किती छान नटली आहे मायरा बघा जरा. मायरानी वेणी घातली आहे, गजरा घातला, आईनी हेल्प केली आहे तयार व्हायला आणि आईची साडीचा ड्रेस केलास का? नाही. सो यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही आजही आलो आहे. 2 वर्षांनी आपण सलग भेटतोय आणि जल्लोषात सुरू झाला गणेशोत्सव आणि ह्यावर्षी एक वेगळीच एनर्जी आहे. त्याबद्दल काय? कमाल एनर्जी आहे. आपण सगळ्यांनी मिस केली एनर्जी. 2 वर्ष म्हणजे गणेशोत्सव साजरा होत असला तरी त्यातलं उत्सवाचं वातावरण कमी होतं, अर्थात कोविड अँड सगळ्यामुळे. पण यावर्षी रस्त्यावर रोषणाई म्हणून नका, गर्दी, माहोल, खरेदी, मिठाई, फुलं, तो जो गणपती म्हटल्यावर जे जे डोळ्यासमोर होते ते सगळं पुन्हा एकदा बघायला मिळतं आहे आणि फार भारी वाटतं. त्यामुळे फारच कमाल वाटतं आहे. 2 वर्षांनी दादरचे रस्ते पॅक दिसतात म्हणजे कळलंय की गणपती आले. गणपती असेच आले पाहिजेत दरवर्षी. त्याला काही कारण हे 10 दिवस तुम्हाला पुढचं संपूर्ण वर्षाची ची एनर्जी आणि चैतन्य देऊन जातात. त्यामुळे हे 10 दिवस असेच साजरे व्हायला पाहिजेत. आणि दरवर्षी हे डेकोरेशन साड्यांचं असंच असतं पण ह्यावेळेस जरा थोडंसं मॉडिफाय केलं आहे गोंडे. तर मायरा आणि राघवनी हेल्प केली आहे का? हां केली. काय काय केलं असतं याच्यामध्ये? लावलेत मागे. दादू तू हे प्रसादाचं काय केलं सांग बरं? राघवची पिशवी भरली. प्रसादाची पाकिटं भरली त्यांनी. हा प्रसाद काम केलं राघवनी. प्रसाद पाहिजे सगळ्यांना. मी सगळं डेकोरेशन करण्यामध्ये हेल्प केली, त्या फ्लॉवर्स हँग करायला हेल्प केली. आणि आता तू सांगितलंस मगाशी की बाप्पाला हे हे देणार आहे आणि मोदक 21 मोदक बाप्पाला लागतात. तू 21 मोदक खाणार आहेस का? 20 पेक्षा जास्त तू खाणार. पती बाप्पा पण 30 100 मोदक खाणारला किती झिरो असतात माहिती आहे? खूप दादा, खूप खूप 30 100 म्हणजे खूप दादा. एवढे सारे 1 1 2 2 चालेल. दरवर्षीप्रमाणे काही ना वेगळी संकल्पना तू घेऊन येतोस. यावर्षी तू म्हणालास साखर आणा बाप्पासाठी, गोडधोड म्हणून साखर आणा. त्यामागे काय एक कल्पना? दरवर्षी लोक आपल्याकडे 2 दिवसात साधारण 500-700 लोक येतात. प्रत्येकजण मिठाई आणतो, गोडधोड आणतो आणि मग ती मिठाई हल्ली सगळे डायट कॉन्शियस आहेत. मग ते मिठाई प्रत्येकजण अगदी त्यातलं एक चिमूटभर मिठाई खातो आणि मग ती मिठाई तो प्रसाद लोकांपर्यंत पोचत नाही म्हणावं तसा. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की यावर्षी आपण सगळ्यांना अशी विनंती करूया की साखर घेऊन या. जास्तीत जास्त 1 किलो साखर, त्याच्यापेक्षा कमी पण जास्तीत जास्त 1 किलो साखर घेऊन या आणि ती साखर त्यातली थोडीशी आपण आपल्याकडे ठेवू प्रसाद म्हणून आणि मग ती आपल्या स्वयंपाकात वापरू प्रसाद म्हणून आणि बाकीची जमलेली सगळी साखर आपण कुठल्या तरी संस्थेला देऊ जेणेकरून जास्त लोकांपर्यंत तो गोडवा पसरेल आणि बाप्पाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळेल आणि अन्नाचा जो नाही म्हटलं तरी जो एक वेस्टेज होतं तेही टाळता येईल. खूप छान संकल्पना. ह्या निमित्ताने बाप्पाच्या येण्याच्या निमित्ताने सगळे आनंदमय पसरला पाहिजे. आणि आरती आपण आता 1.5 दिवस बाप्पा आहे तुमच्या घरी, तर आरतीची प्रॅक्टिस तुम्ही केली आहे का? हो. जोरदार आरती म्हणणार आहे करताना तुमच्या आवाजात एक बाप्पासाठी खास गाणं होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा काहीतरी छान गाणं म्हणणार आहे आणि राघव साथ देणार आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा आवडतोस मला, छोटा छोट्या हातांचा नमस्कार तुला. मला बुद्धी दे शक्ती दे आवडतोस मला, मला बुद्धी दे शक्ती दे आवडतोस मला. छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला, तुला लाडू दे मोदक दे आवडतोस मला, तुला लाडू दे मोदक दे आवडतोस मला. छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला. बस 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 वा वा. किती दिवसांनी कोणी शिकवलं हे गाणं? टीचर माझ्या. फेवरेट टीचर? मी ज्युनियर केजी पदचे शिकलो. रोज म्हणणार आहे बाप्पाला. तू कितवी ते सांग तरी तिला. फर्स्ट. आणि तू आज काय झाली सांग तिला. सांग ताईला. सांग प्रिफेक्ट. ओ कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रिफेक्ट झाली तिच्या क्लासची. आणि आम्ही आधी आलो होतो 2 वर्ष आहे तेव्हा ही दोघं खूपच लहान होते आणि आता त्यांना कळत आहे आणि ते गाणं वगैरे म्हणतात ती किती भारी गोष्ट आहे ही. सो बाप्पा आलेत आणि बाप्पाला गोडदोड खायला द्यायला आणि आरती म्हणाल तुम्ही रेडी आहात ना राघव? येस. सो गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
आपल्या सगळ्या प्रेक्षकांना विश करा गणेश उत्सवाचा. हॅपी गणेश चतुर्थी. थँक्यू सो मच. थँक्यू गणपती बाप्पा मोरया.